पुढे पुढे बघूया कसं काय होतंय. गुड नीरज, हीच करेक्ट वेळ, सांगून टाक सगळं. हे बघ, आज जर तू बोलू शकला नाहीस ना तर काही होणार नाही आहे तुझं. बोल यार, प्लीज प्लीज बोल. अरे काय, कसला विचार कसला करतोयस? ऍक्च्युली श्री, मला तुझ्याशी एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची. अँड आय नो की हे फक्त तूच करू शकतोस माझ्यासाठी. ऍक्च्युली मलाही तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाचं. रिअली? हो, तू बोला दी. म्हणजे हे खर तर कसं तुला सांगू मला कळत नव्हतं, पण आता सगळा धीर एकवटून तुला सांगून टाकतो. आणि मला असं वाटतं की हे काम तूच करू शकशील. अरे पण काय काम आहे ते सांगशील तर आधी. मला नुपूर आवडते, मला नुपूर आवडते, मला नुपूर आवडते, मला नुपूर आवडते, मला. अरे आणि तुला माहितीये ना, मला मला नुपूर कॉलेजमध्ये असल्यापासून आवडते, माझं प्रेम आहे तिच्यावर. आणि हे सगळं मी जर आत्ता जाऊन तिला सांगितलं ना तर तिचा विश्वास नाही बसणार, तिला वाटेल मी मस्करी करतो. पण तू करू शकतोस ना हे, तू तू माझ्या वतीनं तिला सांगू शकशील ना. हा नीरज, अरे यार तू तू भाऊ आहेस तिचा, तू मित्र आहेस तुमची. ऐक ना, ऐक ना, तू तू मित्र आहेस ना, तुमची खूप छान मैत्री आहे. प्लीज मला मदत कर, प्लीज आय बेग यू, मला प्लीज मदत कर. मी मी तिला आता काही कमी नाही पडू देणार, मी तिला दुःख नाही देणार कुठलंही, तिला जगातलं सगळं सुख देईन मी, मी तिला काही कमी नाही पडू देणार. मला आता कळलंय मी मी नुपुरशिवाय नाही जगू शकत, प्लीज मला मला करशील ना मदत. अरे मी मी हसायला सुद्धा तिच्यामुळे शिकलो पुन्हा. दुबईत होतो ना तेव्हा हसणं काय असतं हेच विसरलो होतो मी. तुला तुला परीक्षा घ्यायची का माझी? तू परीक्षा घे. हा तुला वेळ हवाय का? तू वेळ घे, मी आता तसा पूर्वीसारखा नाही वागत. तू 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 विचार कर आणि मग मला सांग. हा मी तुला मी उद्या भेटतो. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू. चल येतो भाई. मला नुपूर आवडते, मला नुपूर आवडते, मला नुपूर आवडते, मला नुपूर आवडते, मला.